हॅलो वेलकम टू चिन्मय केक्स एन क्लासेस बघूनच तोंडाला पाणी सुटले हो ना हो आज आपण शिकणार आहोत करीचे चटपटीत लोणचे ह्याच्यामध्ये आपण कोणताही रेडीमेड मसाला वापरलेला नाही आहे अगदी पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने आपण हे लोणचे करणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात इथे आपण दोन किलो आंब्याचं लोणचं घालणार आहोत तर त्यासाठी जे काही साहित्य लागतं त्याचं जे काही प्रमाण आहे ते, ते, ते पुढील प्रमाणे यासाठी लागणारं साहित्य आहे तीस ग्रॅम खडा हिंग एक चमचा मिरपूड दीडशे ग्रॅम गूळ आहे आपण त्यानंतर दोन चमचे लाल तिखट वापरतोय एक चमचा लवंगेची आपण पूड बनवून घेतलेली आहे पंच्याहत्तर ग्रॅम हळद दोनशे ग्रॅम मीठ घेतले पन्नास ग्रॅम मोहरी घेतली फक्त ना मला इथे छोटी मोहरी नाही मिळाली तेव्हा मी मोठी मोहरी घेतली तुम्हाला जर लहान मोहरी मिळाली तर नक्की लहानच मोहरी वापरा एक चमचा मेथीचे दाणे आणि दोन लसणाचे कांदे आपण सोलून घेतलेले आहेत अशा प्रकारे या लसणाच्या पकाया आपण सोलून घेतल्यात चारशे ग्रॅम शेंगदाणा तेल इथे मी तुम्हाला शेंगदाणा तेलच वापरायला सांगेन कारण की यामुळे आपल्या लोणच्याला खूप छान टेस्ट येते पारंपरिक पद्धतीने लोणचे केल्यानंतर याची टेस्टही खूपच छान लागते त्याचबरोबर हे खूप दिवस टिकते देखील आपण हे लोणचे बनवण्यासाठी कैऱ्या फोडून घेताना अडकित्त्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे अडकित्ता अवेलेबल नसेल तर तुम्ही मोठ्या सुरीचा वापर केला तरीही चालेल तुम्ही इथे व्यवस्थित पाहू शकता की आपण अडकित्त्याच्या साह्याने कशाप्रकारे कैऱ्या फोडून आहे इथे आपण कॉटनच्या कपड्याची एक छोटीशी चुंबळ करून घेतलेली आहे खाली जेणेकरून आपली कैरी इकडे तिकडे सरकू नये अडकित खूपच धार असते त्यामुळे आपल्या बोटांची खूप व्यवस्थित काळजी घ्या खूप व्यवस्थित पद्धतीने ही प्रिकॉशन घेतलीच पाहिजे मी इथे तुम्हाला थोडासा अडकित त्याचा आवाज ऐकवते हो तुमच्याही लक्षात येईल की अडकीत त्याला किती धार असते डेफिनेटली अडकित लवकर कैऱ्या फोडून होतात पण याची धार जास्त असते तेव्हा आपल्या बोटांची आवर्जून काळजी घ्या कैरी फोडल्यानंतरची काही कोळी तुम्हाला दिसते अशा प्रकारची ती कोई बाजूला काढायची आहे अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या खूपच काळजीपूर्वकरीत्या फोडून घेतलेल्या आहेत अडकित त्याच्या आपण ज्या काही फोडी करून घेतो त्या थोड्याशा मोठ्या होतात त्यासाठी आपण नंतर विळीचा वापर करून या सर्व फोडी थोड्याशा लहान साईजमध्ये कट करून घेतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या लहान फोडी देखील करून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून घेणार आहोत मी अगोदर जे तुम्हाला साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पंच्याहत्तर ग्रॅम हळद घेतली आहे त्याच्यामधली आपण त्याच्याचमधली आपण पंचवीस ग्रॅम हळद इथे वापरतो पंचवीस ग्रॅम हळद म्हणजे आपण तीन चमचे हळद इथे वापरलेली आहे राहिलेली पन्नास ग्रॅम आपण नेक्स्ट डेला लोणचं एकत्र करताना वापरणार आहोत आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत इथे मी दोन चमचा मोठं मीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही एक चमचा बारीक मीठ वापरलं तरीही चालेल आता हे सर्व हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं म्हणजे सर्व फोडींनाच हळद आणि मीठ अगदी व्यवस्थित लागेल ही सर्व प्रोसिजर करून झाल्यानंतर आता आपण या फोडी बारा ते पंधरा तास अशाच ठेवून द्यायच्या आहेत एक प्लेट झाकून आपण हे असंच ठेवून देणार आहोत त्यानंतर या फोडींना पाणी सुटते पंधरा तासानंतर मी तुम्हाला दाखवते की आपल्या ह्या आंब्याच्या फोडींना खूपच छान पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आंब्याच्या फोडींना अशा प्रकारे व्यवस्थित पाणी सुटल्यानंतर या बाऊलमध्ये खाली देखील थोडंसं सा पाणी साचलेलं असतं मी तुम्हाला पुढं दाखवणारच हो आहे तर चला मग कैरीचे लोणचे बनवायला सुरुवात करूयात आता आपण हे सर्व साहित्य कैरीच्या फोडींमध्ये स्टेप बाय स्टेप मिक्स करून घेणार आहोत इथे मी एक परात घेतलेली आहे याच्यामध्ये आता आपण पन्नास ग्रॅम मोहरी घालून घेणार आहोत त्यानंतर दोन लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत त्या लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पन्नास ग्रॅम हळद वापरतोय आपण मी पुन्हा एकदा सांगेन की आपण पंच्याहत्तर ग्रॅम टोटल हळद घेतली होती त्यातली पंचवीस ग्रॅम हळद आपण ज्यावेळेस कैरीच्या फोडी करून घेतल्या त्या कैरीच्या फोडीनं लावून घेतली आणि राहिलेली पन्नास ग्रॅम हळद आत्ता आपण वापरतोय त्याचबरोबर एक चमचा लवंगेची पूड आणि एक चमचा मिरपूड घालून घेतलेली आहे इथे मी आपला रेग्युलरचा पोह्याचा चमचा असतो तो वापरलेला आहे तीस ग्रॅम आपण खडा हिंग घेतलेला आहे तो आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत टोटल आपण चारशे ग्रॅम शेंगदाणा तेल घेतलेला आहे ते तेल आता आपण गरम करून घेतलेलं आहे गरम केल्यानंतर हे व्यवस्थित याच्यावरती ओतून हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आपण यातलं थोडंसं तेल मागं ठेवतो म्हणजेच थोडंसं तेल आपण साईडला ठेवून देतो जेणेकरून आपलं सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर नंतर आपण आंब्याच्या फोडींवरती हे तेल थोडंसं ओतणार आहोत अरे हो आपले मेथीचे दाणे घालायचे राहून गेलेत इथे आपण एक चमचा मेथीचे दाणे घालून घेतलेत आणि त्याच्यावर थोडंसं गरम तेल लागलीच ओतून घेतलं हे सर्व मिश्रण आपण एखादं उलतनं किंवा भात पडणीच्या सह्याने एकत्र करून घेतल्यानंतर इथे आपण दोन चमचे लाल तिखट घालून घेतो आहे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा आता आपण याच्यामध्ये दीडशे ग्रॅम गुळ घालून घेणार आहोत माझे गुळाचे खडे थोडेसे मोठे आहेत म्हणून मी थोडेसे बारीक करून घालून घेते आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र एक करून घेतोय भातवडीच्या साहाय्याने फक्त याच्यामध्ये अजूनही आपण मीठ घातलेलं नाही आहे हे मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण आंब्याच्या फोडी याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित एकत्र एक झाल्यानंतर आता आपण आंब्याच्या फोडी घालून घेतो आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे फोडी घालून घेतो आहे आणि या पातेल्यामध्ये किंवा या गमेल्यामध्ये खाली पाणी राहिले हे आंब्याच्या फोडींना आपण मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं त्यामुळे हे पाणी सुटलेलं आहे हे पाणी लगेच ओतून नाही द्यायचं मी तुम्हाला पाण्याचा उपयोग सांगणार आहे पुढे अशा पद्धतीने हे सर्व आंब्याच्या फोडी आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत मी तुम्हाला इथे पाणी दाखवतो एवढं पाणी राहिलं आंब्याच्या फोडींचं आपल्या या सर्व फोडी आपण अशा पद्धतीने सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतोय सर्व मिश्रण या फोडीना लागण्यासाठी आपण हे व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये दोनशे ग्रॅम मीठ घालून घेतोय फक्त दोनशे ग्रॅम मधला आपण तीन एक चमचे साईडला थोडस काढून ठेवतो खातं आपण ज्यावेळेस भरणीत लोणचं भरतो त्यावेळेस वरून थोडंसं स्प्रेड करणार आहे मिठाचं आणि लाल तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालतं पण दोनशे ग्रॅम मीठ हे मोर दॅन इनफ म्हणजे खूप आहे तुम्हाला जर कमी लागत असेल तर याच्यापेक्षा कमी वापरा याच्यापेक्षा जास्त याची जा अजिबात गरज लागत नाही त्याचबरोबर तुम्हाला आंबट गोड अशी चव खूपच आवडत असेल तर आपण जिथे दीडशे ग्रॅम गूळ घेतला होता तुम्ही तिथे एकशे सत्तर ग्रॅम गूळ वापरा मग आणि आंबट गोड खूपच सुंदर लागेल आता अजून एक टीप ती म्हणजे जे आंब्याच्या फोडीमध्ये आपल्याकडे पाणी राहिले त्या पाण्याचं करायचं काय तर जर आपल्याला लोणच्यामध्ये आणि कमी तेल वापरायचं असेल तर हेच पाणी तुम्ही नंतर सर्व लोणचं मिक्स झाल्यानंतर थोडंसं वरती वापरू शकता म्हणजे आपण जे चारशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे त्याच्याच प्रमाण थोडंसं कमी करून तुम्ही या पाण्याचा देखील वापर करू शकता तुम्ही जर अशा पारंपरिक पद्धतीने लोणचे तयार केले तर हे लोणचे एक वर्षभर खूप छान व्यवस्थित राहते याला कोणत्याही प्रकारची बुरशी येत नाही किंवा याला कोणत्याही प्रकारचा बॅड स्मेल येत नाही बरेच जण म्हणतात की आम्हाला लोणचे खूप आवडते पण लोणचं खाल्लं की घसा धरतो घसा पकडतो पण जर तुम्ही या पारंपरिक पद्धतीने लोणचे केले आणि प्रमाणात खाले तर असं काहीही होणार नाही पारंपरिक या शब्दामध्येच खूप मोठा अर्थ दडलेला आहे जी गोष्ट परंपरेने चालत आलेली आहे याच्यामध्ये कुठली गोष्ट इन्स्टंट अशी नाही याच्यामध्ये खूप कष्ट असतं पण याच्यामध्ये रिझल्ट एवढेच छान मिळतात आता आपण जे चारशे ग्रॅम तेल गरम करून घेतलं होतं परंतु थोडंसं साईडला ठेवलेलं होतं मी अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं थोडंसं साईडला ठेवायचं तेच साईडला ठेवलेलं तेल आता आपण याच्यावरती ओतून घेतलेलं आहे आत्ता जेव्हा आपण हे तेल या लोणच्यावरती ओततो आहे त्यावेळेस हे तेल रूम टेम्परेचरला असायला हवं हो। हे नक्की लक्षात ठेवा आपण गरम करून घेतलेलं आहे पण आत्ता ओतताना हे तेल थंड असावं त्याचबरोबर आपण दोनशे ग्रॅममधलं थोडंसं मीठ काढून ठेवलं होतं ते मीठ देखील आता आपण याच्यावरती घालून घेतलेलं आहे लोणचं स्टोअर करण्यासाठी म्हणजे ते भरून ठेवण्यासाठी अशा पद्धतीची चिनी मातीची भरणी असावी इझिली मार्केटमध्ये अशी भरणी मिळते छोटी मोठी कोणत्याही साईजमध्ये ती इझिली अवेलेबल होते ही भरणी नसेल तर तुम्ही काचेच्या भरणीमध्ये देखील लोणचं स्टोअर केलं तरीही चालेल लोणचं आहे किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये स्टोअर करावं प्लास्टिकच्या भरणीमध्ये कधीही लोणचं स्टोअर करू नका पारंपरिक पद्धतीने आपले लोणचे तयार झालेले आहे तीन ते चार दिवसामध्ये हे लोणचे थोडेच खाली बसून जातं मी तुम्हाला दाखवते तीन ते चार दिवसामध्ये हे लोणचं व्यवस्थित मूर्त अशा पद्धतीने हे खाली बसतं आता आपण हे सर्व लोणचं एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे परातीमध्ये हे लोणचं काढून घेतल्यानंतर व्यवस्थित वरखाली करायचं आणि नंतर एका काचेच्या भरणीमध्ये घट्ट झाकण्याच्या भरणीमध्ये हे व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे या सर्व टिप्स सांगण्यामुळे माझा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होतो आहे पण या सर्व टिप्स सांगणं खूप गरजेचं असतं मला तुमच्यापासून कोणती गोष्ट हाईड करायची नाही आहे म्हणजे कोणती गोष्ट लपवायची नाही आहे त्यामुळं आपला व्हिडिओ थोडासा मोठा होतो तर तुम्हाला हे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं कैरीचं आंबट गोड लोणचं कसं वाटलं ते मला नक्की सांगा तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीज पाहिजे असतील आणि वेगवेगळे केक शिकायचे असतील तर चिन्मय केक्स अँड क्लासेस हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी खूपच सोप्पा असा केक घेऊन येणार आहोत तो दिसायला सोपा आहे करायला सोप्पा आहे पण चवीला अगदी नंबर वन आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण बाय थँक्यू